नमस्कार, आज आपण गरमागरम बटाटा वडा कसा बनवायचा ते बघूया। एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे, तेल तापलं की मोहरी घालायची आहे, 1 छोटा चमचा जिरे घालायचे, 1 छोटा चमचा धणे घालायचे, 1 छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि 1/2 कप बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। परतून झाला की त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा तिखट, 2 छोटे चमचे गरम मसाला आणि 2 छोटे चमचे हळद आणि हिंग घालायचं आहे। 2 हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। 2 मीडियम साईजचे उकडून किसलेले बटाटे घालायचे आहेत आणि आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि हे परतून झालं की याच्यामध्ये मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण घातलेले सगळे मसाले आणि बटाटा एकजीव होईपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गार होण्यासाठी एका भांड्यात काढून ठेवायचं आहे। मिश्रण गार होतंय तोपर्यंत आपण बटाट्या वड्याच्या वरचं आवरण कसं बनवायचं ते बघूया। 1 कप बेसन घ्यायचंय, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे कॉर्नस्टार्च घालायचंय, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे ओवा, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि 1 छोटा चमचा हळद घालायची आहे आणि फक्त 2 चिमूट बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय। आता आधी हे सगळं कोरडंच मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं पाणी घालून पातळसर मिक्सचर बनवून घ्यायचंय। खूप घट्ट केलं तर जाड आवरण तयार होतं, म्हणून मिक्सचर थोडंसं पातळ पाहिजे, साधारण 1/2 कप पाणी लागतं। आता गार झालेल्या बटाट्याचं जे मिश्रण आपण बनवलं होतं त्याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे आणि हे डाळीच्या पिठाच्या मिश्रणात बुडवून तळून घ्यायचे। तेल गरम होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मेडियम करून हे बटाटे वडे गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे। मस्त छान गरमागरम बटाटे वडे घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार आहेत, याची चव अप्रतिम लागते, जरूर करून बघा। हे वडे पावाबरोबर खायला मस्त लागतात। तर पाव घरच्या घरी कसे बनवायचे त्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।